जय भीम, नमो बुद्धाय। सम्यक क्रांती चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी नागपूर येथील दीक्षाभूमीला अभिवादन करून आपण या ठिकाणी नागपूरच्या रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे। आणि आपण हे पाहू शकता, हे नागपूरचं ऐतिहासिक रेल्वे स्टेशन, ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एक भव्य दिव्य पुतळा फोटो या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। आणि या मोठ्या फोटोच्या अतिशय अभिमानाने, अतिशय गर्वाने आपल्याला खूप छान वाटत आहे की या ठिकाणी एक बाबासाहेबांचा फोटो आहे। तसंच या रेल्वेच्या स्टेशनच्या परिसरामध्ये या ठिकाणी आपण बघू शकता की सगळे भीम सैनिक या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। खूप मोठ्या प्रमाणात भीम सैनिक आहेत। आणि हा रेल्वेचा एक मॉडेल या ठिकाणी आपण बघू शकतो। आणि ह्या मोठ्या भव्य पंडालमध्ये गाण्याची सोय आहे, गाण्याची सोय केलेली आहे, बसण्याची सोय केलेली आहे। धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त, 66व्या धम्मचक्र परिवर्तनानिमित्त आपण बघू शकता की या ठिकाणी जय भीमचा नारा दिला जात आहे। हे नागपूर रेल्वे स्टेशन आहे। आणि या स्टेशनवर आपण बघू शकता की धम्म ध्वज, पंचशिलेचा ध्वज या ठिकाणी दिसत आहे। पंचशिलेच्या ध्वजाबरोबरच बाबासाहेबांचं जे चक्र आहे, निळा झेंडा आहे, तो सुद्धा या ठिकाणी दिसत आहे। त्याचबरोबर आपल्याला भारताचा चौरंगा ध्वज म्हणजे अशोक चक्र असलेला हा ध्वजसुद्धा आपण बघू शकता। तसेच आपण आता जो पॅन्डॉल आहे तो पॅन्डॉलचा परिसर बघू, ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भीम सैनिक, मोठा जनसमुदाय ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण मी आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो। हा रेल्वेचा मॉडेल आहे, रेल्वे इंजिनचं जुनं रेल्वे इंजिनचं मॉडेलसुद्धा या ठिकाणी लावलेलं आहे। तसंच या ठिकाणी हा पॅन्डॉल आहे, या पॅन्डॉलमध्ये अनेक लोक थांबलेले आहेत। अशोक या ठिकाणी प्रबोधन केलं जात आहे, संबोधन केलं जात आहे। अनेक भिक्खू या ठिकाणी दिसत आहेत। आणि खूप मोठा जनसमुदाय आपण या ठिकाणी बघू शकता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 66व्या दीक्षा भूमी या ठिकाणी आलेले जे जनसमुदाय आहे तो पूर्ण जनसमुदाय आपण या ठिकाणी बघू शकता। सम्यक क्रांती चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ आपल्यासाठी खास नागपूरच्या रेल्वे स्टेशनचं हे दृश्य आपण बघू शकता। हे भव्य दिव्य रेल्वे स्टेशन आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक भव्य फोटो आपल्याला दिसत आहे। घड्याळ्याच्या बिलकुल खाली तो फोटो दिसत आहे। हे नागपूर रेल्वे स्टेशन आहे। आणि आपल्याला बघत आहोत की खूप मोठ्या प्रमाणात भीम सैनिक या ठिकाणी अभिवादनासाठी आले होते। आपण आता स्टेशनच्या आतला परिसर पाहणार आहोत।